निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार। अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 8-9 महिन्यांपासून लग्न समारंभ आणि इतर मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावर मोठी बंधनं आली आहेत। लॉकडाऊनमध्ये लग्न समारंभांना अत्यंत कमी माणसांची उपस्थिती लावण्याची मुभा आहे, त्यामुळे लग्न समारंभ थाटामाटात होत नाहीत। गेल्या अनेक दिवसांपासून मंडप डेकोरेटर्स, केटरर्स, बँडवाले, डीजे आदींचे व्यवसाय ठप्प पडले आहेत, त्यामुळे अनेकांचा रोजगार देखील हिरावला गेला आहे। मंडप डेकोरेशन आणि विवाहासंदर्भात इतर सेवा पुरवणाऱ्या पुरवठादारांच्या वतीनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन छेडण्यात आलं। लॉकडाऊनमध्ये रोजगार गमावलेल्या अनेक घटकांना शासन अनुदान देत आहे, परंतु आम्ही अनुदान मागत नाही। आम्हाला लग्न समारंभांना 500 माणसांची उपस्थिती ठेवण्याची परवानगी द्या। आम्ही कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊ, अशी मागणी मंडप लाईट इव्हेंट्स केटर्स असोसिएशनने केली आहे। ऑल इंडिया टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन याच्याशी संलग्न असलेलं ऑल महाराष्ट्र टेंट डीलर ऑर्गनायझेशन, या दोन्ही संस्थांची संलग्न असलेली आमची सिंधुदुर्ग जिल्हा मंडप लाईट साऊंड इव्हेंट केटरर्स असोसिएशन, याच्यामार्फत आज आपण हे धरणे आंदोलन करतो आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आज एकाच दिवशी हे लाक्षणिक उपोषण आमचे मंडप व्यावसायिक, साऊंड व्यावसायिक, लाईट व्यावसायिक, इव्हेंटवाले, केटरर्स सगळे करत आहोत। जवळपास सगळ्यांना आता तुम्हाला माहितीच आहे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सगळं थंड होतं, परंतु आता जसं जसं लॉकडाऊन उठत आहे तसं तसं आमच्यातले जे खरोखर जे अत्यंत गरीब परिस्थिती मध्ये असलेले व्यावसायिक आहेत ते अत्यंत मेटाकुटीला आलेले आहेत। आत्महत्या करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे। साधं साधं छोट्या छोट्या वस्तू 50,000 रुपयाच्या ज्यांच्यावर लोन आहे ते पण त्यात भरू शकत नाही आहेत, बँकांचे हप्ते सुरू झालेले आहेत। अशा वेळी ह्या गरीब माणसांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजे, हा आमचा मुख्य उद्देश आहे। लग्नासाठी लग्न समारंभ वगैरे चालू झाले आहेत, तिथे 100ची शासनाने परवानगी दिली आहे, ती आम्हाला 500ची करावी अशी आमची विनंती आहे। किंवा जो हॉल असेल त्याच्या अर्धा जागेमध्ये तरी ते करायला मिळावं अशी आमची विनंती आहे। गरीबातला गरीब आमचा जो सहकारी आहे त्याला मदत सरकारने डायरेक्ट त्याच्या खात्यात भरावी, ते कारण त्याला तो जगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। इथे माझे बसलेले बांधव आहेत त्याच्यामध्ये पण असे लोक आहेत की रोजच्या रोज ते आपलं जेवण पण देऊ शकत नाही आहेत। त्यामुळे GST आहे, GST 18% आहे, 18% GST भरू शकत नाही आहेत सध्या, तो 5% येऊन त्याचा बेनिफिट जो आहे तो वधूच्या पित्याला द्यावा असं पण आम्ही एक मागणी केलेली आहे। त्यानंतर ज्याने व्यवसायासाठी आता ही कर्ज घेतली आहे त्याचं ॲटलिस्ट व्याज तरी माफ करावं अशी एक आमची विनंती आहे। थोडक्यात ओवरऑल ह्या कोरोनाचा जो इम्पॅक्ट आहे, आमचं असं म्हणणं आहे की एका माणसामागे आज आम्ही जर कोरोनाचे नियम पाळून जर काम केलं तर 74 रुपये खर्च आहे, मास्क, सॅनिटायझेशन वगैरे सगळं, तर ते सगळं आम्ही करायला तयार आहोत। त्यामुळे तुम्ही आम्हाला तशी परवानगी द्या आणि आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा अशी आम्ही इथे नम्र विनंती करतो। सिंधुदुर्गात प्रथमच किसान विकास शेतकरी संघ सिंधुदुर्ग, आपली शेती हेच आपलं भविष्य। संस्थापक अध्यक्ष श्री अमित संतोष फाटक। संस्थेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार यांना चालना देणं, युवा वर्गाला शेतीकडे वळवून रोजगार निर्मिती करण्यास मदत करणं, योग्य मार्गदर्शन पुरवणं, शासकीय योजनांची माहिती पुरवणं आणि लाभ मिळवून देणं, शेतकरी आणि त्यांच्या परिवारास शेती करण्यास प्रोत्साहन देणं। कृषीदुर्ग अभियान प्रारंभ। आमचा पत्ता मुक्काम पोस्ट वराड, सावरवाड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा।